सर आज तुम्ही महत्त्वाचं ट्वीट केलेलं आहे गोपीचंद पडळकर यांच्यानंतर जो वाद निर्माण झाला होता त्यावर तुम्ही भाष्य केलेलं काय आहे? अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, महायुतीच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आहेत, राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे। असं असताना जसं आदरणीय देवेंद्रजींनी काल उल्लेख केला की आम्हा कोणी का सगळ्यात कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्या नेत्यांबद्दल बोलत असताना आम्ही विचार करून बोलावं आणि ते खरं असलं तरी मला आठवतं महाविकास आघाडीचं सरकार असताना किंवा महाविकास आघाडीच्या सरकारनंतर पण जोपर्यंत अजितदादा पवार महायुतीमध्ये आले नाही सातत्याने संजय राजाराम राऊत हे त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका करायचे, त्यांच्याविरुद्ध अग्रलेख लिहायचे आणि जेव्हापासून आमच्या गोपीचंद पडळकरजींनी ही टीका केलेली आहे तेव्हापासून मी बघतो आहे की संसदेमध्ये एका बाजूनी ताई 70,000 करोडच्या सिंचन घोटाळ्यावर कारवाईची मागणी करतात आणि संसदेच्या बाहेर येऊन अजितदादांचा हा अपमान झाला आहे असाही उल्लेख करतात। राज्याचा नेता होण्याचा अतिशय आतुर झालेल्या त्यांच्या दादांचा पुतण्या पिंपरी चिंचवडला जाऊन दादांवर टीका करतो आणि मग गोपीचंद पडळकरांनी किती चुकीचं बोललं आहे ह्याच्यावर तो गोपीचंद पडळकरांना घेरतो। माझा मुद्दा एवढाच आहे की जो न्याय क्या जी टीका गोपीचंद पडळकरांवर आज केली जाते की मित्रपक्ष असून पण अजितदादांवर टीका का होते, मग महाविकास आघाडीच्या काळात संजय राजाराम राऊतला आवर घालण्याचा का प्रयत्न झाला नाही, त्याचा थोबाड बंद करण्याचा का प्रयत्न झाला नाही, ह्याचा असा अर्थ होतो का की संजय राजाराम राऊत जो बोलत होता त्याला महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ लोकांचं किंवा असं म्हणायचं का सिल्वर ओकचं मुक्त सहमती होती त्यांना सांगितलं गेलं होतं? कारण का संजय राजाराम राऊत ही सकाळची चहा असो किंवा सकाळचा शर्ट असो हा सिल्वर ओकला विचारल्याशिवाय घालत पण नाही किंवा पीत पण नाही। म्हणून ज्या अर्थी ते आमच्या अजितदादांवर सातत्याने तेव्हा टीका करायचे ह्याचा हाच अर्थ होतो की त्यांना टीका करायला कोण लावायचं किंवा त्यांना मुक्त सहमती होती आणि जो न्याय तुम्ही संजय राजाराम राऊतला लावलाय तोच राय गोपीचंद पडळकरला लावावं, एवढं स्पष्ट मी माझ्या ट्विटवर म्हटलेलं आहे। सर संजय राऊत यांनी त्या प्रकारे टीका पण केली आहे आज की महिला विधेयकावरतून रोहित पवार असे म्हणतात की भाजपचे जे मोठे नेते आहेत ते मुद्दामून असं छोट्या नेत्यांना असं वक्तव्य करायला लावत आहेत, भाजपचं हे राजकारण आहे असं रोहित म्हणजे माझं तेच माझ्या ट्विटवर मी सांगितलंय ना, म्हणजे ह्याचा अर्थ आहे का की संजय राऊत सारख्या छोट्या नेत्याला सिल्वर ओकवरून किंवा त्यांच्या कुटुंबातून, कारण का ज्या द्वेषाने आज स्वतः रोहित पवार असतील किंवा ताई ज्या जेवढं द्वेष अजितदादांचं करत असताना आम्हाला दिसतात, नातेवाईक असून पण त्यांच्या उणीधुणी काढत असताना आपल्याला दिसतात, थेट संसदेमध्ये ताई जेव्हा अशा बोलतात की 70,000 करोडची तुम्ही कारवाई सिंचनाच्या घोटाळ्याची कारवाई करा आणि माझा एकच भाऊ नाही आहे, म्हणून हा जो द्वेष आहे तो द्वेष पहिला संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून बाहेर निघायचा का हाच तर प्रश्न माझा आहे। म्हणून जो रोहित पवार आता म्हणतोय तो त्यांनाही लागू होतो, म्हणजे संजय राजाराम राऊतला सुपारीच दिलेली हे स्पष्ट होत आहे आजच्या तारखेला। सर्व नेत्यांविरोधात जर राष्ट्रवादीचे नेते जे कुठे गट आहेत त्याच्याबद्दल टीका करताना पाहायला मिळतात, मात्र अजितदादा आमचे नेते आहेत हे सातत्याने बोलतात, नेमकं याच्या मागचं राजकारण काय? म्हणजे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची जागा सेव्ह करण्याचा प्रयत्न फक्त असू शकतं, कारण का अजितदादांच्या शिवाय बारामती कोणालाही जिंकणं शक्य नाही। अजितदादांनी ज्या पद्धतीने तळागाळातल्या नेत्यांना सांभाळलं, वाढवलं, मोठं केलं, ताकद दिली, म्हणून त्यांच्या नाव घेतल्याशिवाय कोणीही ना खासदार बनू शकत ना कोणीही आमदार बनू शकत हे सरळ स्पष्ट आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर सुरज चव्हाण जे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे प्रवक्ते आहेत ते असं म्हणत आहेत की नारायण राणे हे लघु सक्षम मंत्री आहेत, लक्षात घ्या। चिरीमिरी लोकांबद्दल तुम्ही प्रश्न विचारू नका आणि माझे गणेश उत्सव खराब करू नका।
सर तुम्ही आज दुसरं एक ट्विट केलेलं आहे ज्या पद्धतीने आपण बघितलं भाजप युवा मोर्चा आक्रमक आहे त्यानंतर तुम्ही देखील त्यात उडी घेतलेली आहे का नाही मी उडी विडी काय घेतलेली नाहीये आमच्या भारतीय जनता पक्षाच्या मुंबईच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षांनी देशाच्या हितासाठी भारताच्या हितासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे जो कार्टा आमच्या देशाच्या विरुद्ध भूमिका घेतो देशविरोधी जो कार्टा आहे त्या अशा कार्ट्यांना आपण आपल्या मुंबईमध्ये येऊन अशा पद्धतीचे कार्यक्रम करायला द्यायचे का तो कोण तो शेरगिल आलेला तुम्हाला आठवत असेल तेव्हा महाविकास आघाडीच्या लोकांनी काय नाव देतं सर्जिल कोण होता तो उस्मान सर्जिल आता त्यांचं नाव पण साल्या लोकांचं आठवत नाही पण सर्जिल उस्मान जो होता त्याला हे लोकांनी मांडीवर बसवला मातोश्रीमध्ये त्याचा मसाज करून त्याला फार संरक्षण त्याचं दिलं पण हे आता महाविकास आघाडीचं सरकार नाही आहे ना हे काय उद्धव ठाकरेचं सरकार नाही आहे इथे अशा पद्धतीचे देशविरुद्ध कोण गद्दार अगर येत असतील तर त्यांना सुखरूप दोन पायावर जाऊन द्यायचा का ही भूमिका आज आमच्या भारतीय युवा मोर्चानी घेतलेली आहे मुंबईच्या अध्यक्षांनी घेतली आहे आणि त्याला आमचा पाठिंबा आहे उद्या पोलिसांनी त्या पद्धतीने कारवाई करावी संबंधित जे कोण कार्यक्रम करणार आहे त्यांनी याबद्दल विचार करावा नाहीतर त्याचे उद्या अगर हातपाय तुटले मग त्याची गॅरंटी किंवा त्याचे जबाबदार आम्ही लोक नाही महिला आरक्षणावरतून एकंदरीत जे विधेयक मांडलं गेलं काल त्याच्यावरतून आता विरोधक टीका करत आहेत एकीकडे विजय वडेट्टीवार म्हणतायत की हा महिला मतं मिळवण्यासाठी जुमला आहे दुसरीकडे संजय राऊत काय काय म्हणतोय महिलांची मतं मिळवण्यासाठी हा केलेला जुमला आहे तर संजय राऊत असा आरोप करतायत की एकीकडे तुम्ही संसद भवनाच्या उद्घाटनाच्या वेळी आदिवासी महिला राष्ट्रपतींना डावलला आणि आता एकंदरीत हा प्रकार केला जातो विजय वडेट्टीवारांनी अशा पद्धतीने गोष्ट बोलणं म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने ते सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर जुमल्याचा आरोप करतायत का हा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे कारण त्यांचं मूळ तसं हिंदुत्वादीच आहे ते मुळात तसे आमच्या शिवसेनेतून मोठे झालेले आहेत म्हणून ते आत्तापर्यंत 100% काँग्रेसमध्ये रुळले नाहीत याचाच हा चिन्ह आहे आणि दुसरे जे महाशयांबद्दल तुम्ही जे बोलतायत ना त्यांनी तर महिला सबलीकरण महिला आरक्षण ह्या गोष्टीबद्दल बोलूच नाही कारण का चुकून अगर भांडूपमध्ये महिला आरक्षित सीट झाली आणि तिथे आमच्या त्या डॉक्टर महिलांनी सीट लढवली तर ह्यांना तर मतदानासाठी पण जायला नको म्हणून संजय राऊतांनी तोंड सांभाळून बोलावं उद्या अगर महिला आरक्षण आलं आणि आमची ती डॉक्टर महिला बहिणीला तिकीट कोणी दिलं मग त्याच्या मग ह्याची काय अवस्था होईल सगळी अंडी पिल्ली मग उद्या विधानसभेत आणि संसदेमध्ये बाहेर निघतील मग जॅकेट घालायला पण शरीर राहणार नाही सर याला जोडून सोनिया गांधींनी पाठिंबा दिला असला तरी ते बोलताना म्हणाले की अखेर राजीव गांधींचा स्वप्न पूर्ण झाला तर आता कुठेतरी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून श्रेयवादाची लढाई म्हणजे त्यांना आता सोनिया गांधी मॅडम फार मोठ्या आहेत म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे का राजीव गांधींची स्वप्न ही आदरणीय मोदीजींनी पूर्ण केले कारण का फक्त स्वप्न पाहण्यापेक्षा स्वप्न पूर्ण करण्याची पण क्षमता आणि राजकीय इच्छाशक्ती त्या त्या नेत्यांमध्ये असली पाहिजे त्या त्या पक्षामध्ये असली पाहिजे ती आदरणीय मोदीजींमध्ये आहे आणि म्हणूनच आज महिला आरक्षण आज स्वप्न पूर्ण होताना आपण सगळेजण पाहतोय नुसतं स्वप्न पाहणं आणि ते सोडून देणं मग राज्यसभेमध्ये का पूर्ण झालं नाही एवढ्यांदा ते बिल का लॅप्स झालं एवढे वर्ष तर काँग्रेसची सत्ता होती ना म्हणून आदरणीय बाळासाहेब ठाकरे असतील आदरणीय जे काही पूर्वचे मोठे नेते होते त्या सगळ्यांचे स्वप्न मग 370 असो राम मंदिर असो महिला आरक्षण असो हे सगळे स्वप्न फक्त आदरणीय पंतप्रधान मोदीजीच पूर्ण करणार हे आता देशामध्ये सरळ स्पष्ट झालेलं आहे सर पुण्यातील पोटनिवडणुकीचा मुद्दा आता रंगात येतोय कारण 6 महिने 29 सप्टेंबरला पूर्ण होत आहेत गिरीश बापट यांना जाऊन मात्र अद्याप पोटनिवडणूक जाहीर झाली नाही विरोधक म्हणतात की सरकार कुठेतरी निवडणूक घ्यायला घाबरतोय काय का ते तो निवडणूक आयोगाचा विषय आम्ही काय इथे दिवस तास आणि सेकंड मोजणाऱ्यापैकी नाही आहोत मला वाटतं योग्य वेळी निवडणूक आयोग तो निर्णय घेतील आणि निवडणूक लावतील निवडणुकीसाठी कोण आमचे तर एवढे तिकडे आमदार आहेत पुण्यामध्ये आम्हाला काय घाबरण्याची गरज पण शेवटी निवडणूक आयोग आहे निवडणूक आयोगाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा निवडणूक घेईल हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं